सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. मात्र प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितली नाही. सांगलीमध्ये जयंत पाटील हे प्रचार माध्यमांशी बोलत होते. आज बोलणं प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळे मी याच्यावर काही आज भाष्य करत नाही. ते तर होणारच आहे. हळूहळू पक्षात लोक येण्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसेल. रोज लोक येत आहेत. उद्याच्या गुरुवारी आणखीन काही लोक मुंबईत प्रवेश करत आहेत. दर गुरुवारी मुंबईच्या कार्यालयात पक्षप्रवेश सतत चालू असतो. आपण आपल्याला जे मनात अभिप्रेत आहे ते हळूहळू या जिल्ह्यात घडलेलं दिसेल.